गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। मंगळवारी पुन्हा एकदा गोव्यात रुग्णवाढीचा उद्रेक पाहायला मिळाला आहे। तब्बल 500 पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे। नेमकी मंगळवारची आकडेवारी काय आहे त्यावर एक नजर टाकूयात। राज्यात कोरोना रुग्णवाढीचा आकडा पुन्हा एकदा 550 च्या पार गेलाय। मंगळवारी दिवसभरामध्ये तब्बल 562 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे, त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या आता 4800 च्या पार गेली आहे। मंगळवारी राज्यात 562 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर तिघांचा मृत्यू झालाय। राज्यात सध्याच्या घडीला एकूण 4888 सक्रिय रुग्णांवरती उपचार सुरू आहेत। महत्त्वाचं म्हणजे राज्याचा रिकव्हरी रेट आणखी घसरला असून आता तो 90.94% आलाय। वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेसमोरची आव्हानं सुद्धा वाढली आहेत। विशेष म्हणजे गेल्या 7 दिवसात तब्बल 3502 नवे रुग्ण आढळून आले आहेत। ही वाढ चिंताजनक मानली जाते आहे, तर 7 दिवसात एकूण 15 जणांचा मृत्यू झालाय। उत्तर गोव्यामध्ये परवरीत 560 तर दक्षिण गोव्यात मडगावमध्ये 523 सक्रिय रुग्ण आहेत। कुंडा आणि पणजीतील सक्रिय रुग्णसंख्या ही 300 पार गेली आहे। पणजीत 340 सक्रिय रुग्ण आहेत, तर फोंड्यामध्ये 369 सक्रिय रुग्ण आहेत। त्यापाठोपाठ कुडतरी, वास्को, कांदोळी आणि म्हापशातील रुग्णवाढ ही चिंतेचा विषय ठरू लागली आहे। कोरोना रुग्णवाढीचा भयंकर वेग या आकडेवारीवरून लक्षात येतो। 7 एप्रिलला 387 नव्या रुग्णांची भर पडली होती, तर 8 एप्रिलला 527, 9 एप्रिलला 582 नवे रुग्ण आढळून आले होते, तर 10 एप्रिलला 428 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती। 11 एप्रिलला 540 तर 12 एप्रिलला 476 नवे रुग्ण आढळून आले होते, तर 13 एप्रिलला तब्बल 562 नव्या रुग्णांची भर पडली आहे। 7 एप्रिलच्या तुलनेत जर का सक्रिय रुग्णसंख्या पाहिली तर 13 एप्रिलला ही सक्रिय रुग्णसंख्या 4888 वरती पोहोचली आहे। हीच सक्रिय रुग्णसंख्या 7 एप्रिलला 2858 इतकी होती। मृतांचं प्रमाण पाहिलं तर ते सुद्धा 7 एप्रिलला 840 एवढं होतं, तर 13 एप्रिलला हा आकडा 853 वरती पोहोचलाय। 13 एप्रिलला एकूण 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। मागच्या 7 दिवसात दुसऱ्यांदा 3 रुग्ण कोरोनामुळे दगावल्याची घटना समोर आली आहे। राज्याचा रिकव्हरी रेट सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खाली घसरलाय। 7 एप्रिलला रिकव्हरी रेट हा 93.86% इतका होता, तर आता हाच रिकव्हरी रेट 13 एप्रिलला 90.94% इतका खाली आलाय। ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह।